आपल्या महाराष्ट्रात पागल झालेला कुत्रा, पहिले काँग्रेसची दलाली केली आणि आता भाजपची लाड चटत आहे असा तो कुत्रा नारायण राणे, 1.5 फुटाचा कोंबडी चोर, त्या राणेला आणि त्याच्या 2 पिल्ल्यांना अमरावती शहरामध्ये पाय ठेवू देणार नाही. राज्यात 6 डिसेंबर नंतर दंगली घडू शकतात अशी माहिती पोलिसांना मिळाली आहे, अशी प्रतिक्रिया वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष ॲडव्होकेट बाळासाहेब आंबेडकर यांनी पत्रकार परिषदेत दिली असताना यावर प्रत्युत्तर म्हणून नारायण राणे यांनी बाळासाहेब आंबेडकर यांच्या विरुद्ध गुन्हे दाखल करून त्यांना अटक करा असे वक्तव्य केल्याने राणे यांचा सर्वत्र निषेध व्यक्त केला जात आहे. आज अमरावती शहरातील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर चौक इरविन येथे वंचित बहुजन युवा आघाडीच्या वतीने नारायण राणे यांच्या पोस्टरला चपला मारून तीव्र निदर्शने करण्यात आली. भाजप नेते नारायण राणेंसह 2 मुलांना अमरावतीत पाय ठेवू देणार नाही, तसेच अमरावतीत आल्यास त्यांच्या चेहऱ्याला काळे फासणार असा इशारा वंचितने दिला आहे. 2 दिवसाआधी आपल्या महाराष्ट्रात पागल झालेला कुत्रा, ज्यांनी आपलं स्वाभिमान विकून पहिले काँग्रेसची दलाली केली आणि आता भाजपची लाड चटत आहे असा तो कुत्रा नारायण राणे, 1.5 फुटाचा कोंबडी चोर, याने श्रद्धेय बाळासाहेब आंबेडकर यांच्याबद्दल एक वक्तव्य केलं की त्यांना अटक करायला पाहिजे. अरे अटक करणं तर खूप मोठी गोष्ट आहे, बाळासाहेबांच्या केसाला जरी धक्का लागला तर पूर्ण भारत पेटून जाईल. या कोंबडी चोराला त्याची अवकाश दाखवण्यासाठी आज संपूर्ण वंचित बहुजन आघाडीतर्फे, वंचित बहुजन युवा आघाडीतर्फे आज डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर चौक इथे त्या कोंबडी चोराच्या 1.5 फुटाच्या फ्लेक्सला जोडे मारो आंदोलन आणि सोबतच त्याचा फ्लेक्स जाळायचा कार्यक्रमसुद्धा इथे आम्ही आयोजित केलेला होता. आज सर्व आमच्या भगिनी, आमचे बंधू, आमचे सगळे पदाधिकारी इथे उपस्थित होते. धन्यवाद. मी शहराध्यक्ष सुरेश तायडे, वंचित बहुजन युवा आघाडी, अमरावती शहर. आदरणीय बाळासाहेब आंबेडकर जे या देशामध्ये संपूर्ण 18 पगड जातींना सोबत घेऊन चालतात, त्यांना न्याय देण्याचं काम फक्तच फक्त बाळासाहेब आंबेडकर करत आहे. त्याच्या बाळासाहेबांच्या विरोधात काल नारायण राणे, ज्याला कोंबडी चोर म्हणून अख्ख्या देशामध्ये ओळखल्या जाते, बाहेर कंट्रीमध्ये सुद्धा कोंबडी चोर म्हणून ओळखल्या जाते, ज्याची लायकी काँग्रेसनं दाखवली, ज्याची लायकी आज भाजपामध्ये आपणाला माहीत आहे की त्यांना कोणीही मोजत नाही, आपली लायकी वाढवण्यासाठी त्यांनी बाळासाहेबांना अटक करावं असं जे बोलले, त्यांचा आम्ही अमरावती शहर युवक आघाडीतर्फे, जिल्हा आघाडीतर्फे जाहीर निषेध करतो. आणि या ठिकाणी वंचित बहुजन आघाडी अमरावती शहराच्या वतीने सांगतो की त्या राणेला आणि त्याच्या 2 पिल्ल्यांना अमरावती शहरामध्ये पाय ठेवू देणार नाही. जर राणे आणि त्याचे 2 पिल्लं ज्याही वेळेस अमरावतीमध्ये येतील त्यांना काळं फासून आणि त्यांचा अमरावती शहरामध्ये तो शेवटचा दिवस असेल, एवढं या ठिकाणी सांगतो आणि निषेध व्यक्त. तुम्ही पाहत आहात विस्टा न्यूज मराठी.